नितीन गडकरी म्हणजे भारतातला रस्तेवाला माणूस ते देशात दररोज पंचवीस किलोमीटरचा रस्ता बांधतात असं सांगितलं जातं ते सुद्धा अत्यंत कमी खर्चात आणि विक्रमी वेळ गेल्या वर्षी सोलापूर विजापूर महामार्गावर एका लेनवर सलग अठरा तासात पंचवीस किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात आला या ऐतिहासिक रस्त्याच्या बांधणीच्या रेकॉर्डची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली होती आज केंद्रातच नाही तर अगदी महाराष्ट्रात असल्यापासूनच अशी आव्हानात्मक कामं करण्यासाठी गडकरींची ओळख असाच एक आव्हानात्मक आणि विक्रमी कामाचा किस्सा गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता धीरुभाई अंबानींनी त्यांना चॅलेंज केल्याचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे तेव्हा जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय साल होतं युतीचं सरकार आणि मुख्यमंत्री होते मनोहर जोशी या मंत्रिमंडळात नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते शासनाकडून हायवेचं काढण्यात आलं त्यात सगळ्यात कमी टेंडर भरलं ते धीरुभाईंच्या रिलायन्सनं ते होतं तीन हजार सहाशे कोटींच पण गडकरींचा मात्र अंदाज होता हे काम दोन हजार कोटींचा आहे आणि तेवढ्यात होऊ शकतं ते मनोहर जोशी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंकडे गेले आणि सांगितलं हे काम दोन हजार कोटीपेक्षा जास्त नाही आणि सगळ्यात कमी टेंडर अंबानीच आहे त्यांनी तीन हजार सहाशे कोटी टाकले त्यामुळे मला वाटतं आपण हे टेंडर रिजेक्ट करावं पण त्यात दोन मतप्रवाह होते त्यावेळेस मंत्री सुरेश जैन हे सुद्धा तिथे उपस्थित होते ते म्हणाले गडकरी साहेब हे बघा तुम्ही टेंडर काढलं ते धीरूबाईंनी भरलं नियमानुसार जे कमी आहे त्यांना दिलं पाहिजे बाकीचे इतर मंत्री सुद्धा अंबानींना हे टेंडर नको याच मताचे होते पण तरी गडकरी अजूनही कोटींवर हटून बसले होते आपण हे स्वस्तात करू शकतो हा विश्वास त्यांना होता त्यांनी मुंडेंना हे टेंडर नाकारायला तयार केलं आणि मुंडेंनी मनोहर जोशींना तयार केलं पण हे काम होणार कसं हा प्रश्न अजूनही होताच मनोहर जोशींनी विचारलं पैसे कुठून आणशील नितीन त्यावर गडकरी म्हणाले सर माझ्यावर विश्वास ठेवा गडकरींवर विश्वास ठेवून अखेर धीरुभाईंना बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन यांच्याशी चांगले संबंध होते त्यांनी हे टेंडर नाकारल्यामुळे दोघांकडे सुद्धा नाराजी व्यक्त केली त्यावर प्रमोद महाजन एक दिवस म्हणाले धीरूभाई बरेच नाराज झाले तू त्यांना जाऊन समजा त्यासाठी मेहकर चेंबर्स मध्ये जेवायचं नियोजन ठरलं नितीन गडकरी धीरुभाई अंबानी अनिल आणि मुकेश हे दोन्ही भाऊ त्यावेळेचे रिलायन्सचे व्हाईस प्रेसिडेंट नितीन चैने असे सगळे उपस्थित होते धीरूभाई अजूनही नाराज होते जेवताना विषय निघाला धीरूभाई गडकरींना म्हणाले कसे रोड बनेगा नितीन ये टेंडर तो आपने रिजेक्ट कर दिया त्यावर गडकरी म्हणाले होगा धीरूभाई मैं करके दिखाऊंगा त्यावर धीरूभाई परत म्हणाले क्या होगा बोलने वाले बहुत लोग होते मैंने बहुत देखे ये कुछ नहीं होगा झालं या वाक्यावर आतापर्यंत शांत असलेल्या गडकरींचा इगो काहीसा दुखावला हा ना करता करता गडकरींनी धीरुभाईंना चॅलेंज दिलं म्हणाले धीरूभाई अगर मैं ये रोड नहीं बना पाया तो ये जो मुछे है ये काट दूंगा बोल दूंगा भाई जीत गए मैं, मैं अगर रोड बनाऊंगा तो आप क्या करेंगे त्यावर भाई नी पुन्हा नाचा पाढा लावला अशा प्रकारे धीरुभाईंची समजूत काढायला गेले गडकरी चॅलेंज देऊन परत आले आल्यानंतर गडकरींनी पैसे उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली गुंतवणूकदार शोधण्याचं जिकरीचं काम गडकरींनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केलं रस्त्याचं काम सुरू झालं मुंगिरवार नावाचे यात मुख्य अभियंता होते काम पूर्ण होत आलं असताना एक दिवस धीरुबाईंनी हेलिकॉप्टर मधून हे सगळं बघितलं त्यांनी नितीन गडकरींना भेटण्यासाठी पुन्हा आमंत्रण पाठवलं गडकरी परत मेहकर चेंबर्स मध्ये आले आणि आल्या आल्या धीरुबाईंचं पहिलं वाक्य होत नितीन मे हार गया तुम जीत गए तुमने करके दिखाया रोड अब हो गया नितीन गडकरींनी तीन हजार सहाशे कोटींचा रोड दोन हजार कोटीत बांधून दाखवला आणि त्यांची मिशी सुद्धा वाचली असा हा इंटरेस्टिंग किस्सा गडकरी अनेकदा सांगताना दिसतात आणि सांगणारही का नाही त्यांची खासियत दाखवणाराच असा हा किस्सा आहे तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका